विधान जे केलेलं आहे राज्याचं उपमुख्यमंत्र्यांनी ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार आहे आणि त्या संदर्भात सामनामध्ये गगनलेख सुद्धा आल्याचं वाचलंय मी तुरुंगात. आणि ही भूमिका आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, आम्ही राजकीय लढाया लढू. मी त्यांना यासाठी भेटणार आहे असं म्हणालो की काही शासकीय प्रश्न राज्य तेच चालवत आहेत. राज्य कोण चालवत आहे? राज्य बाकीचे असेच उडारत आहेत. काही प्रश्न आहेत, मी तुरुंगात असताना मला काही प्रश्न तुरुंगातले दिसले नाही. कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तुरुंगात आणि मला असं वाटतं की गृहमंत्री म्हणून त्यांच्या समोर हे प्रश्न मांडले. तुरुंगात गेलेल्या माणसाला जे आयुष्य भोगावं लागतं, तुरुंगातले जे कर्मचारी आहेत त्यांच्या वाट्याला ज्या यातना आहेत मी त्या डोळ्याने पाहिल्या आणि हे सगळे प्रश्न मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या समोर जर मांडायला गेलो तर त्यात चुकीचं काय? ते राज्याचे प्रमुख आहेत आणि जर त्यांनी शपथ घेतलेली आहे घटनेची कोणी असेल तर ते राज्याचे आहेत, पक्षाचे नाही.